ITI ॲडमिशन 2024-25 अर्ज सुरू झालेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ITI साठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांनी 3 तारीख म्हणजे आजपासून अर्ज सुरू झाले आहे आणि 30 जून 2024 ही लास्ट डेट असणार आहे, तर अर्ज तुम्ही करू शकता. तर अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ITI बद्दल A to Z जे अपडेट असणार आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल व आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर फॉर्म कसा भरायचा, तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे. साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली साईटवर येऊ शकता. साईटवर आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला ऑप्शन दिला आहे कॅन्डिडेट लॉग इन. याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. तर यामधला आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन क्लिक करायचं आहे, कारण आपण प्रथम म्हणजे स्टार्टिंगला पहिलं रजिस्ट्रेशन करतो आहे म्हणून. यानंतर लॉग इनच करावं लागणार आपल्याला, ID पासवर्ड मिळायचा आहे म्हणून आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा. न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे न्यू रजिस्ट्रेशनचं पेज येईल. यामध्ये तुम्ही जर यामधून जर तुम्ही 10वी महाराष्ट्र बोर्डामधून पास असाल तर तुम्हाला पहिला ज्या चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करावं लागेल, आणि त्यानंतर जर तुम्ही अदर स्टेट बोर्डमधून पास असाल तर तुम्हाला अदरचं ऑप्शन क्लिक करावं लागेल, आणि महाराष्ट्र असेल तर पहिल्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर जो तुमच्या मार्कशीटवर दिलेला आहे तो तुम्हाला इथे तुमचा सीट नंबर 10वीचा तो इथे टाकावा लागणार. त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेले आहे, जर तुम्ही या अगोदर पास झाले असाल म्हणजे ओल्ड, तर याच्यामध्ये तुम्ही 17, 18, 16 सर्व ऑप्शन दिलेले आहे, यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर यामधून तुम्ही मंथ सिलेक्ट करा, आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकावं लागेल. इथे तुमचे फर्स्ट नेम म्हणजे तुमचे नाव, त्यानंतर इथे तुमचे लास्ट नेम म्हणजे तुमचे आडनाव टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर चुकू देऊ नका, कारण मोबाईल नंबरवरच सर्व अपडेट आणि सर्व मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं सेकंडरी मोबाईल नंबर, तर तुमचा दुसरा मोबाईल नंबर असेल टाकू शकता, किंवा आई वडिलांचा सुद्धा तुम्ही नंबर टाकू शकता. त्यानंतर तुमचा इथे ईमेल आय डीसुद्धा अचूक असला पाहिजे, चुकता कामा नये, कारण त्याच्यावरतीसुद्धा अपडेट येणार आहे. आणि तुम्हाला एक इथे पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सेट करणं खूप गरजेचं आहे, कारण हा पासवर्ड तुम्हाला संपूर्ण प्रोसेसमध्ये लागणार आहे. तर पासवर्ड तुम्ही जसा तुमच्या लक्षात राहील तसा ठेवू शकता, जसं की PCAPITALPASS@123. पासवर्ड 8 डिजिटचा असला पाहिजे, इथे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर तुमचं नाव @123 अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता, परंतु पासवर्ड असा ठेवा की जो तुमच्या लक्षात राहणार. आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला जो कॅप्चा आहे हा पूर्ण कॅप्चा टाकायचा आहे. सर्व इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टरचा ऑप्शन दिलेला आहे, रजिस्टरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आपल्याला, आणि त्यानंतर आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड या रजिस्ट्रेशन नंबरनी आणि पासवर्डनी आपल्याला लॉग इन करावं लागेल. आणि जेव्हा आपण मोबाईल नंबर टाकणार तेव्हा तुमच्या मोबाईल नंबरवर OTPसुद्धा सेंड केला जाणार आहे, तर तो OTPसुद्धा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी टाकणं गरजेचं राहणार आहे. तर तुमच्या नंबरला जो OTP येईल तो तुम्हाला इथे इन्सर्ट करून व्हेरीफाय म्हणजे सबमिटला क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा व्हेरीफाय होऊन जाणार. फायनल रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर येईल. हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे, आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्डसुद्धा तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे, कारण समोरच्या प्रोसेससाठी या दोन्ही गोष्टी आपल्याला लागणार आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे, उर्वरित जे रजिस्ट्रेशन आहे हे आता आपण लगेच कम्प्लीट करणार आहे. तर आपल्याला हे लॉग इन करून कम्प्लीट करायचं आहे. राईट साईडला कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे सेकंड नंबरचं ऑप्शन रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जो रजिस्टर नंबर मिळाला आहे हा रजिस्टर नंबर पेस्टसुद्धा करू शकता, आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केला तो पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं जे प्रोफाईल आहे याचे स्टेटस इथे तुम्हाला दिसणार आहे. बघा, अप्लिकेशन फॉर्म स्टेटस अजूनसुद्धा इनकम्प्लीट आहे, कारण अजूनपर्यंत फॉर्म आपण फिल केलेला नाही आहे. पेमेंट अजूनपर्यंत पेड केलेलं नाही आहे. त्यानंतर फॉर्म तुमचा कन्फर्म झालेला आहे का, म्हणजे जवळच्या ITI कॉलेजमधून तुम्ही व्हेरिफिकेशन करून आणलेलं आहे का, ते सुद्धा पेंडिंग आहे. आणि ऑप्शन फॉर्म जो भरायचा आहे आपल्याला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आल्यानंतर तुम्ही लगेच ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजचे नाव आणि ट्रेड टाकू शकता, हे सुद्धा पेंडिंग आहे. तर आपण यामध्ये पहिली स्टेप दुसरी स्टेप आज कम्प्लीट करणार आहे, कारण नंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कॉलेजला जाणं आहे, म्हणजे जे ITI कॉलेज असेल तिथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वप्रथम पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप म्हणजे फॉर्म फिल करणे आणि पेमेंट करणे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला
तर फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म असं पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला असं एक चेकबॉक्स येईल, याला ओके करायचं आणि संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. तर पहिल्या फॉर्ममध्ये आपल्याला जी आपण रजिस्ट्रेशनमध्ये इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर दिसून पडेल. त्यामधले एकूण एक शब्द तुम्हाला परत चेक करायचा, कुठे मिस्टेक असेल तर तुम्ही चेंज करू शकता, फॉर्म सबमिट झाल्यानंतर चेंज करू शकणार नाही. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला मातृभाषा येणार, त्यानंतर तुम्ही इथून तुमचा धर्म हिंदू बुद्धिस्ट जोही तुमचा धर्म असेल तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची, SC ST ओपन विजय NT NTB अशा प्रकारे, तर तुम्ही इथून कास्ट सिलेक्ट करा. त्यानंतर इथून तुमची पोटजात सिलेक्ट करायची आहे, जेही तुमची पोटजात असेल, जसं OBC असेल तर कुणबी माळी, SC असेल तर महार चांभार मांग यापैकी, तर तुम्ही यामधून एक सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमची ईमेल ID दिसेल, आणि त्यानंतर तुम्हाला जे वार्षिक उत्पन्न आहे वडिलांचं, इथे तुम्हाला तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे तेसुद्धा इथे टाकायचं आहे. तर जेही तुमचं इन्कम असेल ते टाका. जर 1 लाखाच्या आत असेल तर सेकंड नंबरचं ऑप्शन बिलो 1 लाख असं ऑप्शन आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यापेक्षा जास्त असेल तर संपूर्ण ऑप्शन दिलं आहे यामध्ये, तुम्ही यामधून एक ऑप्शन क्लिक करू शकता आणि ऑप्शन क्लिक करायचंच आहे. तर बिलो 1 लाख आम्ही क्लिक करतो आहे. सर्व इन्फॉर्मेशन एकदा परत चेक करा. आणि नेक्स्ट पेजला आल्यानंतर आपल्याला आपला ॲड्रेस मागणार आहे, तर यामध्ये तुम्ही तुमचा जो ॲड्रेस आहे पूर्ण फिल करा. यामध्ये तुम्हाला तुमचा लोकल ॲड्रेस टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी आणि पिनकोड टाकणं गरजेचं आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन फिल करा आणि त्यानंतर नेक्स्ट पेजला क्लिक करा. बघा, इथे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन विचारण्यात येत आहे. तर पहिली इन्फॉर्मेशन आहे ऑर्फन कॅन्डिडेट, म्हणजे विद्यार्थी हा अनाथ आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज तिथे नोच ठेवा. कारण तिथे येस केल्यानंतर तुम्हाला बाकीचे ऑप्शन हे फिल करणं गरजेचं आहे. जर उदाहरणार्थ जर तुम्ही इथं येस केलं तर त्यानंतर तुम्हाला अनाथांचा प्रकार विचारण्यात येते, तर अशा प्रकारे हे सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये आहे. तर अनाथ असेल तरच येस करा, अदरवाईज इथे नो ऑप्शन राहू द्या. बाकीचे इन्फॉर्मेशनसुद्धा फिल करावे लागणार आहे, तर अशा प्रकारे. आणि त्यानंतर बघा, इथे तुम्हाला तुमचे वडील व तुमची आई म्हणजे मदर यांची इन्फॉर्मेशन फिल करणं आहे. बघा, पहिले नाव म्हणजे त्यांचे नाव, त्यानंतर सरनेम, ऑक्युपेशन काय करतात इथे तुम्हाला फिल करणं आहे. सेम मदरचं नाव, त्यानंतर सरनेम, काय करते असे ऑप्शन सिलेक्ट करणं आणि त्यानंतर इथे तुमचे वडील काय करते ते इथे टाकणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर गव्हर्नमेंट सर्वंटचं ऑप्शन आहे, प्रायव्हेट असेल, सेल्फ एम्प्लॉय असेल तर अशा प्रकारे एक सिलेक्ट करा. आणि त्यानंतर खाली इन्कम प्रूफ विचारलेला आहे, तर जे इन्कम तुम्ही स्टार्टिंगला टाकलेलं आहे ते इन्कम तुम्हाला इथे टाकायचं आहे. मदरच्या ह्याच्यामध्ये इन्कम 0 टाकायचं आहे. जर मदरचं इन्कम वेगळं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, अदरवाईज तुम्हाला नो इन्कम टाकायचं आहे. आणि त्यानंतर इथं स्टेट, त्यानंतर डोमिशियल डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून, आणि त्यानंतर तालुका, इथून तालुका तुमचा जोही असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मदरच्या ह्याच्यामध्ये पण सर्व सेम टू सेम फिल केलं तरी चालते, किंवा त्यांचं वेगळं असेल तुम्ही इथे टाकू शकता. अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन फिल करा आणि नेक्स्ट पेजला क्लिक करा. तर बघा, नेक्स्ट पेजमध्ये आपल्याला जे आपण रिझर्वेशनच्या गोष्टी केल्या होत्या, डॉक्युमेंट लिस्ट जेव्हा व्हिडिओ बनवला होता, यामध्ये बघा डिफेन्ससाठी सुद्धा रिझर्वेशन आहे. म्हणजे तुमचे जे पालक आहे हे आर्मी नेव्ही म्हणजे डिफेन्समध्ये होते का, असेल तर येस करा, अदरवाईज नो आहे तर नोच राहू द्या. आणि त्यानंतर बघा, यामध्ये हँडिकॅप असेल कोणता विद्यार्थी जो फॉर्म भरत आहे आणि 40%च्या वर जर त्यांचं हँडिकॅपचं जे प्रमाणपत्र असेल तरच येस करा, अदरवाईज नो राहू द्या. हँडिकॅपवाल्यांसाठी आहे फक्त हे, असेल तर येस करा, अदरवाईज नो ठेवा. आणि येस केल्यानंतर बाकी इन्फॉर्मेशन भरावं लागेल. त्यानंतर इंटरमिडिएट एक्झाम, जे ड्रॉइंगची एक्झाम होत असते एक, यामध्ये जर तुम्ही इंटरमिडिएट एक्झाम दिली असेल तरच येस करा, अदरवाईज नो करा. जर तुम्ही येस करसान तर याचे तुम्हाला मार्क्स एक्स्ट्रा मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला थोडे चान्स जास्त राहते आणि मार्क्ससुद्धा जास्त बनतात तुमचे. त्यानंतर स्पोर्ट, ऑब्व्हियसली जर स्पोर्ट असेल तुमच्याकडे, स्पोर्टचे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस करू शकता, अदरवाईज नो आहे तर नोच राहू द्या. अशा प्रकारे तुम्ही इथे, आणि जर स्पोर्ट येस केल्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे, तर तुम्ही बाल सुधारक गृहामधून उत्तीर्ण झालेले आहेत का अशा प्रकारचे विचारलेलं आहे इथे, तर असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. अशा प्रकारे पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करून घ्या, व्यवस्थित चेक करा, आणि जर सर्व ओके असेल तर नेक्स्ट पेजला क्लिक करा. नेक्स्ट पेजला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जे तुमचे क्वालिफिकेशन आहे हे विचारण्यात येते. तर बघा, तुम्ही कुठून पास झाले आहे, महाराष्ट्रामधून असाल तर पहिल्या नंबरला क्लिक करा, महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त म्हणजे अदर स्टेटमधून असाल तर सेकंड नंबर, आणि भारताबाहेर असाल तर तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आमचं शिक्षण पूर्ण महाराष्ट्रात झालं आहे म्हणून इथे महाराष्ट्र क्लिक आहे. त्यानंतर इथे तुमचा जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही 10वी पास आहे, त्यानंतर तालुका, कोणत्या तालुक्यामधून पास आहे, आणि इथे तुमचे गाव, कोणत्या गावामधून पास आहे. तर तुम्ही अमरावती
जिल्ह्यामधून पास असेल तर तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला अमरावती 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 येणार, जे विद्यार्थी डिस्ट्रिक्टमध्ये पास आहे तर अशा प्रकारे तुम्ही क्लिक करू शकता. बघा, अमरावती तालुकासुद्धा अमरावती आणि गावसुद्धा अमरावती, अशा प्रकारे तुम्ही जर करू शकता. आणि त्यानंतर आपण दहावी उत्तीर्ण आहात का, बघा दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला म्हणजे उत्तीर्ण असणं तिथे ऑलरेडी येस दिलेलं आहे, म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर विचारण्यात येत आहे की तुम्हाला दहावीमध्ये तांत्रिक विषय म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट होता का, असाल तर येस करा, अदरवाईज नो ठेवा. त्यानंतर अपंग श्रेणी तपशील, असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर दहावीमध्ये तुम्हाला गणित आणि सायन्स म्हणजे मॅथ्स आणि सायन्स होतं का, असेल तर येस करावं लागेल आणि कोणत्या विद्यार्थ्याला नसेल तर नो करा. त्यानंतर खाली तुम्हाला जे मार्क्स आहे तुमचे इथे टाकायचे आहे, तुम्हाला जे मार्क्स टाकायचे आहे संपूर्ण सब्जेक्टचे मार्क्स टाकायचे आहे जेणेकरून तुमचे मार्क्स पूर्ण कॅल्क्युलेट होतील. तर एकूण एक सब्जेक्ट चेक करा, बघा इथे आउट ऑफ म्हणजे कितीपैकी किती गुण मिळाले अशा प्रकारे आहे. तर तुम्ही इथे स्टार्टिंगला 100 टाईप करा मराठी, त्यानंतर किती गुण मिळाले तो टाईप करा आणि सर्व मार्कशीटवरून यामध्ये तुमचे जे मार्क्स आहे टाकायचे आहे तुम्हाला, तर सर्व टाकून घ्या. तर बघा अशा प्रकारे संपूर्ण जे मार्क्स आहे हे डेमो मार्क्स आहे, आम्ही डेमो मार्क्स भरलेले आहे, तुम्ही तुमचे ओरिजिनल जे मार्क्स आहे ते तुम्हाला टाकावं लागेल. आणि यामध्ये बेस्ट 5 ऑप्शन नाही आहे, तुम्हाला पूर्ण मार्कशीटवरचे पूर्ण सब्जेक्टचे मार्क्स टाकणं कंपल्सरी असणार आहे, एकही सब्जेक्ट सोडायचा नाही कारण तुम्हाला नंतर ॲडमिशनच्या वेळेस त्रास होणार. अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून घ्या. खाली तुम्हाला इथे टोटल मार्क्ससुद्धा तुमचे दिसेल. त्यानंतर ॲडिशनल बघा कोणतेही नाही, टेक्निकल असते तर मार्क्स मिळाले असते, डिफेन्स, खेळाडू, इंटरमिडिएट एक्झाम वगैरे असते तर याचे 10 मार्क्स एक्स्ट्रा मिळते आणि ते मार्क्समध्ये ॲड होते. तर अशा प्रकारे पूर्ण मार्क्स आणि पूर्ण ज्या माहिती आहे फिल करून घ्या. आणि 12वी उत्तीर्ण आहात का, बघा इथे 12वी उत्तीर्ण विचारण्यात येत आहे, तर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर इथे येस करा, अदरवाईज नो राहू द्या. जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण त्यांच्यासाठी आहे फक्त. आणि त्यानंतर तुम्हाला इथे विचारण्यात येत आहे की तुमचे हायेस्ट एज्युकेशन काय आहे. बघा हायेस्ट एज्युकेशन इथून तुम्ही क्लिक करू शकता, तुमचे हायर एज्युकेशन डिग्री डिप्लोमा जेही असेल तुम्ही सिलेक्ट करा. आणि जर SSC असाल तुम्ही SSC नंतर जर ITI करत असाल तर SSC ठेवा. त्यानंतर इथे तुम्हाला नॉट अप्लिकेबल येईल. इथे जर तुम्ही डिग्री सिलेक्ट केलं असतं तर तुम्हाला इथे BA BCOM BSCचे ऑप्शन आले असते, आर्ट कॉमर्स सायन्स अशा प्रकारे इथे ऑप्शन दिलेलं आहे. आणि सर्व इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपर चेक करून घ्या, कुठे जर मिस्टेक असेल तर आता एडिट करू शकता नंतर नाही. अशा प्रकारे पूर्ण पेज चेक करा आणि नेक्स्ट पेजला क्लिक करा. बघा इथे काहीतरी मिस्टेक झाली आहे, हां इथे आपल्याला नॉट अप्लिकेबल करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर विचारण्यात येत आहे की यापूर्वी आपण ITI केलेला आहे का. बघा या अगोदर तुम्ही ITIला ॲडमिशन घेतलेली आहे का, असाल तर येस करू शकता. म्हणजे कोणते विद्यार्थी परत ITI करतात, म्हणजे स्टार्टिंगला पण ITI झालेला असतो आणि परत ITI करतात, त्यांच्यासाठी आहे ते ऑप्शन. असाल तर येस करा, अदरवाईज नो राहून द्या. नो जर असेल तर बाकी काही भरायची इन्फॉर्मेशन गरज नाही, कोणतीच इन्फॉर्मेशन फिल करायची. आणि आपली 6 नंबरची स्टेप कम्प्लीट झालेली आहे, तर आपल्याला नेममध्ये 90% जागा ज्या आहे ITI जे मूळ जिल्हा आहे त्यांच्यासाठी रिझर्व असतात आणि बाहेरच्या डिस्ट्रिक्टवाल्यांसाठी 10% जागा असतात. तर यामुळे मला तुमचा जो मूळ जिल्हा आहे हा ॲटोमॅटिक येणार आहे, कारण तुमचा जो ॲड्रेस तुम्ही फिल केलेला आहे, जे तुमचं 10वीचे पास सिलेक्ट केला आहे त्याच्यामुळे. तर इथे तुम्हाला अमरावती सिलेक्ट करायचा, म्हणजे तुम्ही ए कॅन्डिडेटमध्ये बसता. यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या लोकेशनला जायचं आहे इथून सिलेक्ट करायचं. बघा इथे तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करा जो तुमच्या जवळपास पडेल. तालुक्यालासुद्धा ITI कॉलेज असतात, त्यामुळे तुम्ही तालुक्यालासुद्धा व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. आणि इथून इन्स्टिट्यूटसुद्धा आलेलं आहे बघा यामध्ये, तर यामधून प्रायव्हेटलासुद्धा तुम्ही जाऊन व्हेरिफिकेशन करू शकता, कारण प्रायव्हेट कॉलेजलासुद्धा व्हेरिफिकेशनचं सेंटर दिलेले आहे असे समजलेले आहे. आणि यामध्येसुद्धा ऑप्शन आलेले आहे. तर यामधून तुम्हाला जेही सेंटर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता, जेही तुम्हाला जवळ पडते ते सिलेक्ट करावं लागेल. आम्ही इथून अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट करतो आणि त्यानंतर नेक्स्ट पेज करतो. तर अशा प्रकारे तुम्ही इथून जे व्हेरिफिकेशनसाठी कॉलेज सिलेक्ट करू शकता. आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला 100 रुपये चालान, 100 रुपये चालान SC कॅन्डिडेट आहे म्हणून, म्हणजे रिझर्व कॅटेगरी आहे म्हणून. OBCलासुद्धा 100 आहे, फक्त ओपन कॅन्डिडेटला 150 रुपये चालान असणार आहे. तर इथे ॲक्सेप्टला क्लिक करा आणि त्यानंतर मेकअप पेमेंटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल, यामध्ये तुम्हाला नेट बँकिंग, UPI सर्व ऑप्शन आहेत. तिथून UPI थ्रूसुद्धा पेमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचा UPI ID टाकायचा आहे. UPI ID टाकल्यानंतर तुमच्या फोनपेमध्ये लिंक येईल, तिथून तुम्ही पेमेंट करू शकता. अदरवाईज तुम्हाला इथे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिलेलं आहे. इथून तुम्ही जेही तुम्हाला सोयीस्कर असेल ऑप्शन ते तुम्ही चूज करू शकता. आणि 100 रुपयाचं हे पेमेंट करणं गरजेचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तुमचा तो पूर्ण चेक करायला येणार. तो फॉर्म चेक करून घ्या आणि त्याची प्रिंट काढा. प्रिंट काढल्यानंतर ते प्रिंट आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे, कास्ट सर्टिफिकेट, TC,
त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स यायचे असेल तर तुम्ही झेरॉक्ससुद्धा घेऊन जाऊ शकता, आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल जर लागत असेल तर. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जाणं तुम्हाला गरजेचं आहे, आणि तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ह्या तुम्हाला स्टेप कम्प्लीट करायचं आहे. बघा, यामध्ये आपण पहिली स्टेप कम्प्लीट केलेली आहे, दुसरी माझं पेमेंट व्हायचं आहे म्हणून पेंडिंग आहे. तर पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली फॉर्मची प्रिंट येणार, आणि त्यानंतर हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे हे झाल्यानंतर इथेसुद्धा ग्रीन टिक येणार. हे झाल्यानंतर तुम्ही चौथ्या नंबरचं ऑप्शन फिल करू शकता. चौथ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जे कॉलेजचे नाव आहे टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे आणि ज्यांना त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या व आय टी आयचा फॉर्म या स्टेपनी भरता येणार आहे तुम्हाला, कोणती अडचण येत असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवरसुद्धा तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, त्यावरतीसुद्धा अपडेट दिले जाणार आहे. आणि आय टी आयचे फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या, आणि यानंतर जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढची स्टेप ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हा सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.